आम्ही कॅम्प एरियामध्ये पोहोचलेली आहे आणि सकाळचे 8:15 वाजलेले आहेत आणि आता मला जायला जवळपास अर्धा पाऊण तास अजून लागेल. तर इथं मी थोडा वेळ बसणार आहे आणि मग नंतर थोडा वेळ 10 मिनिट बसून मी जाणार आहे. पुण्यातल्या कॅम्प एरियामध्ये चालत आहे तर तुम्ही बघू शकता इथलं वातावरण किती छान आहे. रस्ते खूप स्वच्छ आहेत आणि इथं भरपूर झाडी असल्यामुळे वातावरण खूपच सुंदर, फ्रेश आणि आल्हाददायक आहे, त्यामुळे चालायला अजिबात थकवा जाणवत नाही. श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घ्यायचं पायी आणि तेही पायी चालून हे विचार करून सुद्धा मला खूप छान वाटतंय. आता फक्त ओढ लागली ती गणपती बाप्पाच्या दर्शनाची. तर आज अंगारकी चतुर्थी असल्यामुळे तिथे भरपूर गर्दी असेल, तर बघू आपण तिथं जाऊन गर्दी आहे नाही आहे, दर्शन आपल्याला घ्यायला किती वेळ लागतोय. तर फ्रेंड्स, दर्शनाला माझ्यासोबत माझे नवरोवासुद्धा निघालेले आहेत. मी त्यांना नको म्हणून सांगितलं होतं, मी एकटी जाते म्हटलं होतं, पण ते ऐकले नाहीत आणि तेही माझ्यासोबत दर्शनाला निघालेले आहेत. तर आज आम्ही दोघेही चालत जाऊन श्रीमंत दगडूशेठचं जोडीनं दर्शन घेणार आहोत. खूप आनंद होतो या गोष्टीचा मला आणि खूप छान वाटते, खूप भारी वाटते. तर फ्रेंड्स, आत्ता आम्ही फॅशन स्ट्रीटवरून जात आहोत. तर फॅशन स्ट्रीट मार्केटचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तर फ्रेंड्स, आता आपल्याला इथून राईट साईडला जायचं आहे या दर्ग्यापासून. इकडं लेफ्टला गेलं तर आपण रविवार पेठेमध्ये जातो. तर यांनी मला सगळे शॉर्टकट रस्त्याने घेऊन आलेले आहेत. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे पाहू शकता इथलं वातावरण किती छान आहे. रस्तेसुद्धा खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत आणि या रोडवर भरपूर शाळा, कॉलेजेस आणि चर्च आहे या रोडवर. तर इथं पक्ष्यांचा तुम्ही ऐकू शकता खूप सारा किलबिलाट उठलेला आहे, कारण सकाळची वेळ आहे, सगळं वातावरण शांत आहे, त्यामुळे इथं पक्ष्यांचा किलबिलाट खूपच होताना आपल्याला दिसतो आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय दिंडीतील वारकऱ्यांचं किती सुंदर असं शिल्प इथं साकारण्यात आलेलं आहे. ह्या इथे सुद्धा दिंडीतील वारकऱ्यांचं खूप सुंदर असं शिल्प आपल्याला दिसून येते. आणि फ्रेंड्स, आता आपण डुल्या मारुती चौकामध्ये आलेलो आहोत आणि आता आपल्याला इथून 10 मिनिट लागतील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या मंदिरापर्यंत जायला. तर हा आहे लक्ष्मी रोड आणि आता अगदी 5 मिनिटांमध्ये आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ आपण जाऊ. आणि फ्रेंड्स, फायनली आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराजवळ आलेलो आहोत आणि आता आपल्याला इथून राईट साईडला जायचंय. तर हा आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराचा परिसर आणि या ठिकाणाहून आपल्याला दर्शनासाठी रांगेत जायचं आहे. आणि हे आहे श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं मंदिर. खूप छान फुलांची आरास केलेली आहे, कारण आज अंगारकी चतुर्थी आहे. तर तुम्ही इथे बघू शकता भक्तांच्या खूप रांगा लागलेल्या आहेत, खूप गर्दी झालेली आहे. तर फ्रेंड्स, आमचे दर्शन झालेले आहे आणि आता मी आपल्या सगळ्यांसाठी म्हणून बाहेरून व्हिडिओ बनवत आहे, कारण माझ्यासोबत तुम्हालासुद्धा अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी मी बाहेरून व्हिडिओ बनवलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी फुलाची आरास आज केलेली आहे. खूप सुंदर वाटतं इथं आल्याच्यानंतर, खूप प्रसन्न वाटतंय. एवढं चालूनसुद्धा अजिबात थकवा आलेला नाही. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर मनाला खूपच समाधान वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. तर फ्रेंड्स, जेव्हा केव्हा तुम्ही पुण्यामध्ये याल तेव्हा श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. खूप समाधान वाटेल, खूप छान वाटेल पुण्याला आल्याचं, सार्थक
झालं असे आपणाला वाटेल। आय होप फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडेल। तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा। तर बोला गणपती बाप्पा मोरया।